तर काल विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीची पहिली लढाई जिंकल्यानंतर शिंदे सरकारसाठी आजचा दिवस कसोटीचा असेल. शिंदे सरकारला आज विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करावं लागेल. सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरू होईल आणि यावेळी कामकाज सुरू होताच आवाजी मतदानानं बहुमत चाचणी पार पडणार आहे. मनश्री पाठक आपल्याला अपडेट देत आहेत. मनश्री, आवाजी मतदानानं बहुमत चाचणी पार पडणार आहे, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, आजचा दिवस हा एकनाथ शिंदे गटासाठी त्यासोबतच नव्या सरकारसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. भाजपच्या नेत्यांकडनं आज सकाळपासूनच असे दावे केले जात आहेत की आम्हाला जितकं बहुमत अपेक्षित आहे त्यापेक्षाही जास्त आणि आश्चर्यकारक आकडा आजच्या या बहुमत चाचणीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आश्चर्यकारकरीत्या आम्हाला बहुमत मिळेल. त्यासोबतच मात्र दुसरीकडे शरद पवारांनी एक सूचक विधान केलेलं आपल्याला माहिती आहे की हे सरकार फार काळ टिकणार नाही, ते 6 महिन्याच्या आतच कोसळेल. अशा प्रकारची सुद्धा चर्चा ही राजकीय वर्तुळात आहे. शरद पवारांनी खुद्द तसं म्हटलेलं आहे, त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा सावधगिरी ही बाळगली जाते नव्या सरकारकडनं. मात्र ज्या पद्धतीने आवाजी मतदानाने ही बहुमत चाचणी होणार आहे, आताच आपण संतोष बांगर यांचं उदाहरण बघितलं की अनेक नवीन आमदार हे सुद्धा शिंदे गटाला जोडले जात आहेत, त्यासोबतच अपक्षांची साथ ही सुद्धा आम्हालाच मिळेल असं शिंदे गट आणि भाजपचं म्हणणं आहे. त्यामुळे आज प्रत्यक्ष फ्लोर टेस्टमध्ये नेमकी काय परिस्थिती असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र भाजपकडनं आज सकाळपासूनच वारंवार दावे केले जात आहेत की आम्हाला बहुमत मिळेलच, मात्र ते केवळ बहुमत असणार नाही तर आश्चर्यकारकरीत्या अनपेक्षित अशा प्रकारचं बहुमत आज सिद्ध होईल. मनश्री, जर प्रेक्षकांसाठी विस्तारानं सांगू शकलीस तर आजच्या बहुमत चाचणीची प्रक्रिया नेमकी कशी असेल? विधिमंडळाचं जे अधिवेशन, विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे, त्याच्यानंतरचा आजचा दुसरा दिवस, अर्थातच अध्यक्ष बहुमत सिद्ध करण्यासाठीचा प्रस्ताव मांडतील, त्या पद्धतीची सूचना करतील आणि त्यानंतर बहुमत चाचणीला सुरुवात होईल. जसं तू सांगितलंस की आवाजी मतदान पद्धतीने या प्रकारची चाचणी ही केली जाणार आहे, त्यामुळे कालच्याप्रमाणे प्रत्येकाचे क्रमांक घेऊन कदाचित प्रत्येकाला गणलं जाणार नाही, मात्र एकंदरीत आपल्याला जी बहुमत चाचणी बघायला मिळेल ती आवाजी मतदानाने असेल. त्याच्यामुळे किती आमदार हे शिंदे गटाबरोबर आणि भाजप गटाबरोबर आहेत हे समोर प्रत्यक्ष दिसू शकेल. यामध्ये सगळ्यात मोठी अडचण ही आहे शिवसेनेसाठीची की काल मुख्य प्रतोद आणि त्यासोबतच गटनेतेपद यासाठीचं जे पत्र आहे विधानसभा अध्यक्षांनी ते शिंदे गटाला दिलेलं आहे आणि शिवसेनेकडनं नेमलेले प्रतोद आणि गटनेते यांचं पद हे रद्द करतोय. या सगळ्या प्रक्रियेदरम्यान अर्थात कालच्या प्रमाणेच आज सुद्धा शिरगणती केली जाणार आहे. मनश्री, अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.